नमस्कार, मी संजय देशपांडे। आज दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजी भट्टेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे श्री मारुती क्षेत्री साहेबांच्या संत्र्याच्या प्लॉटला आपण आलो आहे। आपण त्यांना विचारू की इन्फ्लसवर विश्वास ठेवून त्यांनी या प्लॉटला इन्फ्लसची उत्पादनं वापरली आणि त्यास त्याला काय काय फायदा होतो। सर नमस्कार। नमस्ते। तुम्ही या प्लॉटला काय काय प्रॉडक्ट्स वापरली? ऑलराऊंडर, सुपर क्रॉप आणि एक हे स्प्रे केलं, तीन आणि ॲग्रीलेप। अच्छा, हे आणि खालून आपण सॉइल लेप तुम्हाला दिलं? काहीच नाही, अजून नाही दिलं। एकच स्प्रे झाला आतापर्यंत। अच्छा, बरं। मग स्प्रे देण्यापूर्वी आपण एक दोन झाडं सोडली होती, बरोबर? दोन झाडं सोडली होती। आपण बघतोय, हे झाड सोडलं सर, बरोबर? हे झाड आहे, आपण या झाडाला स्प्रे केलेला नाही, बरोबर? आणि इकडे जे मारुती रूप आहेत त्या झाडाला स्प्रे केलाय, बरोबर? मारुती त्या झाडात आणि या झाडात आता फरक काय काय वाटतो? हे झाड त्याच्यापेक्षा वीक होते, बरं? पूर्ण काडीवर गेले होते आणि एवढी त्यांना नव्हती आणि क्वालिटी नव्हती पानांमध्ये, बरोबर? पण स्प्रे झाल्यानंतर त्याच्यापेक्षा क्वालिटी, याची शायनिंग पण वाढली फळाची। जरा दाखवते का मला ते काय काय तुम्हाला फायदा झाला तो? आता याची शायनिंग कशी आहे, एकदम क्वालिटी म्हणजे कशी, एकदम बरं साईज मध्ये चकाकी दिसते तुम्हाला, चकाकी। आणि पानाचा कलर एकदम डार्क हिरवा आहे, एकदम हिरवा आहे, बरोबर? आणि नवीन जी नवीन एकदम आगरी ज्याच्यातून निघली त्याच्यातून फुलंच बाहेर पडलेलं आहे। बरं, साईज पण चांगली, साईज फुलाची सुद्धा त्याच्यापेक्षा म्हणजे भारी, बरोबर? बरं, आता हा फरक जो आहे हा सगळ्या प्लॉटला पडलाय का ठराविकची? नाही नाही, टोटल टोटल सगळे 90%। किती दिवशी तुम्हाला फरक जाणवला सर? आता आम्ही 2 दिवसापूर्वी भिडे साहेब आम्ही आलो होतो 5व्या दिवशी, त्यावेळेस म्हणजे नॉर्मल 75 आहे ना, 50% डिफरन्स होता। पण काल ज्यावेळेस मी सकाळी आलो का, त्यावेळेस वडिलांनी तिथून पाहिल्यानंतर मला सांगितलं, म्हणले ते झाडांचे मला म्हणजे काहीतरी असं चेंज दिसू राहिले म्हणून मी आलो, कारण की मला टाईम नाही भेटत लय येण्यासाठी। बरं, हा आपला जो संत्रा आहे हा कुठं जातो? मी गोव्याला नेत असतोय, गोव्याला नेतो, बरोबर? सेंद्रिय म्हणून ते बिगर केमिकल आपण वापरतच नाही तसे पण पहिले, बरोबर? आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला दिल्यामुळं काही अडचणच नाही राहिली, गोव्याला माल जात असं माझं। सर, ही नवीन आता जी आघाडी फुटते काडीजला, बरं ठिकाणी तुम्ही दिसते, ते काय नवीनच आहे, कारण की नव्हतीच ती, बरोबर? काडीवर होतं टोटल हे, हां, त्याच्यातून सुद्धा नवीन फांदे निघाल्यात आता नवीन आघाडी। मग हा जर बघितलाय, हा बघून तुम्ही समाधानी आहात? हो, 100%। धन्यवाद। बरं, ह्या प्लॉटला रिझल्ट जो मिळाला आहे तो बघून तुम्हाला कोणी विचारलंय का? हा, माझ्या आता फ्रेंड सर्कलमध्ये शेतकरीच आहेत टोटल सगळे। बरं, आतापर्यंत तिघांनी सांगितलं आहे मला। काय सांगितलं? ते म्हटले घासाला म्हणलं सर्व पिकाला चालतंय, ते म्हटले मग आपण घेऊ 2-3 म्हणजे प्रोडक्ट। बरं, मक्यामध्ये काय फरक वाटलंय? मक्यामध्ये तर अजून स्प्रेच नाही केला, याच्यावरच पडलंय, युरिया नाही अजून काहीच नाही म्हणजे मारत असतो आम्ही कधी। अच्छा, पण त्याला युरिया नाही कधी, त्याची आपण त्या दिवशी काय कसं होतं सर, पिवळसर होती आपल्याकडे, तोही फोटो आहे आता। हा, पण पिवळसर आणि त्या दिवशी पण नव्हता एवढा डिफरन्स, तुम्ही काय म्हणले? पिवळसर तुम्ही मारायला पाहिजे नव्हतं सर मला म्हटले, पण मी म्हटलं जाऊ दे, आता तुम्ही म्हटले ते पडणार याच्यानंतर म्हणजे याला स्प्रे करताना, बरोबर? त्याचे भरपूर चेंज झाले त्याच्यामध्ये सुद्धा, कलर एकदम त्याचा पण डार्क झाला। आता आपण यानंतर आपलं जे डाळिंब पीक आहे त्याला वापरणार? 100% वापरणार, कारण की मला सेंद्रियच लागत नाही, मला ऑइल नाही याला। चालेल, धन्यवाद सर, लागत नाही, धन्यवाद।